अमरावती नागपूर मार्गावर असलेल्या बिझीलँड सिटीलँड येथे चक्क बाल कामगार काम करीत असल्याचे भीम ब्रिगेडने आरोप करीत अनेक प्रतिष्ठानात छापा टाकण्यात आला. याआधी कामगार आयुक्त विभागाकडे येथे बाल कामगार असल्याचे निवेदन दिले होते, मात्र कोणताच बाल कामगार नसल्याचे पत्र त्यांनी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांना दिले. अखेर राजेश वानखडे सह पदाधिकाऱ्यांनी सकाळी 7 वाजतापासून येथे पाहणी केली. यात 2 दुकानात बाल कामगार काम करीत असताना उघडकीस आणले. अशाने राजेश वानखडे चांगलेच संतापले असून त्यांनी बिझीलँड सिटीलँड सह कामगार आयुक्त कार्यालय अधिकाऱ्यावर आपला संताप व्यक्त केला. येथे 8 तासपेक्षा जास्त कामे करून घेतात, ओव्हर टाईम भत्ता दिला जात नसल्याचा आरोप सुद्धा भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी केलाय. 1 महिन्या अगोदर आदरणीय सन्माननीय कामगार आयुक्त यांना निवेदन दिले होते की बिझीलँड सिटीलँडमध्ये बाल कामगार आढळून आले, काम करत आहेत. त्यावर आम्हाला पत्र देण्यात आलं की त्या ठिकाणी आम्ही कारवाई करतो. मग आम्ही त्यांना अजून स्मरणपत्र दिलं की आपण कोणती कारवाई केली. मग त्यानंतर नांदगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आमच्या लेटरपॅडवर आमच्या निवेदनावर सर्व सिटीलँड बिझीलँड या सर्व आस्थापनेवाल्यांना मालकांना पत्र दिलं की आपके दुकान में जितने भी लोग काम कर रहे उनका आधार कार्ड और उनकी पूरी हमको माहिती होना. तर यांनी सर्वांनी जरा त्यांच्याकडे जमा केले. त्याच्यानंतर आम्ही अजून आयुक्तांना भेटलो की बा तुम्ही कारवाई आतापर्यंत का केली नाही. तर आम्हाला असं पत्र दिलं आहे, कधीचं पत्र आहे ते 8/12/8 असं पत्र दिलं आम्हाला की सदर कामगार आयुक्त यांनी धाडसत्र केले असता आम्हाला सिटीलँड बिझीलँड या ठिकाणी कोणतं एकही बाल कामगार आढळून आलेला नाही असा आम्हाला त्यांनी अभिप्राय दिला आणि मला पत्र दिलं आणि खाली भीम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे आणि पदाधिकारी असं त्यांनी मला पत्र दिलं. आम्ही परवाच्या दिवशी विचारासाठी गेलो की आम्ही तिथं बाल कामगार तुम्हाला काय सापडले नाही, तर तिथले 2 अधिकारी होते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडी काम करणार, म्हणजे आमच्यासोबत त्यांनी उज्जत घातली. म्हणून आम्ही आज कामगार आयुक्तांना दाखवून देत आहे आणि ह्या 8 अधिकाऱ्यांना दाखवून देत आहे की कामगार बाल कामगार या सिटी बिझीलँड आणि सिटीलँडमध्ये किती काम करतात. आम्ही सकाळी 7 वाजतापासून आमचे भीम ब्रिगेडचे पूर्ण पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून 7 वाजतापासून उभे आहे, उपाशी तपाशी बसले आहे आणि कोणत्या दुकानामध्ये किती कामगार आहे, कोणत्या कारखान्यामध्ये किती बाल कामगार करत आहेत सर्व आम्ही पाहिलं. त्याच्यानंतर आम्ही आता एक धाड टाकली, त्या ठिकाणी आम्हाला 2 कामगार भेटले. त्याच्यानंतर या दुकानात सुद्धा आम्हाला कामगार भेटले, मयुरामध्ये सुनीलमध्ये सुद्धा कामगार भेटले आणि अजून आमच्याकडे व्हिडिओ आहे की जसं त्या ठिकाणी धाड पडली त्या ठिकाणी या सर्व सिटीलँडच्या आस्थापनेतील दुकानदारांनी सर्व बालमजूर रस्त्यानं पाठवले आहे, पूर्ण या जंगलानं पाठवून दिले आहे, त्याचा सुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहे. पण आम्ही ते बालमजूर पकडले नाही. आज जे कारवाई होईल ती कारवाई होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी 8 घंटे काम केल्यावरही मजुरांपासून जास्त काम करून घेतात पण त्यांना ओव्हर टाईम देत नाही. त्याकरिता पण आम्ही निवेदन दिले आहे आणि या सिटीलँड बिझीलँडच्या असोसिएशनला सुद्धा आम्ही निवेदन दिले आहे की त्यांना 8 तासाच्या वरते जर तुम्ही काम करून घेत असाल तर त्यांना मोबदला देण्यात यावे. त्याचा सुद्धा आतापर्यंत या लोकांनी त्यांना मजुरांना मोबदला दिला नाही. म्हणून आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी जर कोणता मजूर असेल तर त्या मजुराला त्याला न्याय मिळाला पाहिजे. 8 तास त्याची नियमानुसार फक्त 8 तास काम करता येते पण हे त्याच्यापासून सकाळी 10 ते 11 पर्यंत आहेत असं आता आमच्या याच्यात नमूद आहे. आमच्याकडे सर्व व्हिडिओ आहे